कर्नाटकातील बंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. येथे दिवाळीचा सण साजरा करून बंगळूरला परतणाऱ्या एका कुटुंबासोबत अत्यंत वाईट घडलं. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. एके गोपालन कॉलनीतील सौंदर्य आणि तिचा पती संतोष राहत होते. तो दिवाळीसाठी चेन्नईला गेला होता आणि आज बेंगळूरला परतत होता. दरम्यान आपल्या मुलीला मांडीवर घेऊन निघालेल्या सौंदर्याचा अंधारात चुकून विद्युत तारेवर पाय पडला. संतोषने पत्नी आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो वाचू शकला नाही. बचाव करताना विजेचा धक्का लागल्याने संतोषचा हात भाजला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संबंधित सहाय्यक अभियंता चेतन, कनिष्ठ अभियंता राजन्ना आणि स्टेशन ऑपरेटर मजनूनाथ यांची काडूगोडी पोलीस चौकशी करीत आहेत, कारण यांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडलं. तमिळनाडूहून बंगळूरला आलेली सुंदरा सकाळी 6 वाजता आपल्या मुलासह तिच्या घरी जात होती. अंधारात तिचे फुटपाथवरील तुटलेल्या विद्युत तारेवर पाऊल ठेवले. दरम्यान तिचा आणि तिच्या 9 महिन्याच्या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे. परंतु सौंदर्या आणि तिच्या 9 महिन्याच्या मुलीची ही दिवाळी अखेरची ठरली.